न्यूज वास्तव महाराष्ट्राचं। बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथील स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये काल रात्री अचानक साप दिसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। यावेळी तात्काळ सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना बोलवण्यात आले आणि त्यांनी एटीएम मशीन मागेस बसलेला साप मोठ्या शिताफीने पकडलाय। हा साप पांदवड जातीचा असल्यानं तसेच निमविषारी असल्याचंही रसाळ यांनी सांगितलंय। यावेळी बँक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर साप पकडले गेल्यानं सर्वांचीच चिंता मिटली। तर हा साप सर्पमित्र रसाळ यांनी जंगलात सोडून देत त्याला जीवनदान दिलंय। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।